में होने जा रहे स्थानीय निकाय चुनाव फिलहाल की, की है नागपुर से सत्य शोधन यात्रा का आरंभ किया गया है पहले चरण में यात्रा महानगर क्षेत्र नागपुर अमरावती चंद्रपुर अकोला से संवाद साधेगी इस दौरान ओबीसी का राजनीतिक आरक्षण गंवाने के लिए कौन जिम्मेदार है इसकी पोल खोल की जाएगी ओबीसी मुक्ति मोर्चा के मुख्य संयोजक नितिन चौधरी के नेतृत्व में आरंभ की गई यात्रा में विभिन्न मुद्दों पर समाज का जन जागरण किया जाएगा ओबीसी आरक्षण गवाने के लिए कौन जिम्मेदार है इसे लेकर यात्रा के दौरान संबोधन किया जाएगा मोर्चा ने सवाल किया कि जो मध्य प्रदेश सरकार से हो सका वह महाराष्ट्र सरकार ने समय रहते क्यों नहीं किया ओबीसी नेताओं की भूमिका पर भी सवाल उपस्थित किया गया बांठिया आयोग की कार्य प्रणाली मोर्चा ने प्रश्न उपस्थित करते हुए कहा की मध्य प्रदेश सरकार की तरह बांठिया आयोग को

आणि याचे दोषी कोण या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य जो ओबीसी जनता आहे जो मतदार आहे ओबीसी आणि आता त्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत त्या सगळ्या लोकांना त्याची माहिती आणि त्याची समजदारी देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सत्यशोधन यात्रा आज एक जून या पत्रकार परिषदेच्या नंतर आम्ही ही सुरू करणार आहोत ज्या ज्या महा विदर्भामध्ये ज्या महानगरपालिकांचे निवडणूक आता तात्कालिक लागलेले आहेत मग नागपूर असो चंद्रपूर असो अमरावती असो आणि अकोला असो या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन या माध्यमातून हा जो महाराष्ट्रातल्या सरकार आणि जे काही ज्या माध्यमातून हे काही ओबीसी आरक्षण जे लटकलं आणि ज्याच्यामुळे जी तोंडाला पाणी पुसलेले आहेत ओबीसींच्या आणि ज्या पद्धतीनं ही जे आत्ता आरक्षणाचं रोस्टर जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी साफ झालेलं आहे आणि त्या साफ करण्यामध्ये दोषी कोण आहेत हे जनतेला सांगण्याची ही प्रक्रिया आहे त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्यामध्ये कारण की जिल्ह्यांच्या आता निवडणुका नाही आहेत त्या ठिकाणी निवडणूक आहेत तरी त्या ठिकाणी ठिकठिकाणी आम्ही सभा घेऊन कॅमेरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी बीसीएन न्यूज नागपूर